कोल्हापूर शहरातील प्रचंड वर्दळ असणाऱ्या महाद्वार रोडवर अनेक जुन्या इमारती असून त्या धोकादायक स्थितीत आहेत दोन वर्षांपूर्वी महालक्ष्मी मंदिर परिसरातील धोकादायक इमारत पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता अशाच अनेक इमारती या रस्त्यावर असून त्याही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोसळण्याच्या मार्गावर असणाऱ्या इमारती उतरून घेण्याबाबत महापालिकेकडून आदेश व्हावेत या मागणीचं निवेदन नगरसेवक किरण नकाते यांनी आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांना सादर केलं कोल्हापूर शहरातील महाद्वार हा प्रमुख रस्ता आहे मात्र या रस्त्यावर अनेक जुन्या इमारती असून त्या धोकादायक स्थितीत आहेत दोन वर्षापूर्वी एक धोकादायक इमारत कोसळून महिलेचा मृत्यू झाला होता अशाच अनेक इमारती अने या ठिकाणी आहेत जुन्या इमारतींमध्ये मालक आणि कूळ असे कोर्टात वाद सुरू आहेत त्यामुळे या इमारतींवर कारवाई करण्यात महापालिकेला अडचणी येत आहेत या रोडवर श्री आंबाबाईचं मंदिर असून या मंदिरात देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात दर्शनासाठी आल्यानंतर भाविक महाद्वार रोडवर खरेदीसाठी मोठी गर्दी करतात संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर प्रचंड गर्दी असते अशा जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींवर कारवाई केली नाही तर मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही चारच दिवसांपूर्वी महाद्वार रोडवर मोहन हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या जुन्या इमारतीची गॅलरी कोसळली या इमारतीच्या खालच्या बाजूला तीन ते चार कमर्शियल दुकानं आहेत ही इमारत पूर्ण ढासळण्याच्या मार्गावर असून ती उतरवून घेण्यासंदर्भात संबंधितांना आदेश होणं आवश्यक आहे अशी मागणी नगरसेवक किरण नकाते यांनी आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे सध्या या इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला कळवण्यात यावं तसंच महापालिकेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा बंद होण्याचे आदेश व्हावेत असं या निवेदनात म्हटलं आहे